मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. अजित पवारांना अर्थखातं सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आपल्या नेत्यांना निधी वाटपातून गब्बर करण्याचा त्यांना पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे कदाचित शिंदे गटातील लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असेल असा हल्ला बोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बघा, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही ही शंका. मंत्रिमंडळाचा विस्तार करणं या घडीला म्हणजे दोन्ही गटातील असंतोषाचा भडका उडणार. अजित पवार यांच्या गटातले जे मंत्री झालेले आहेत हे सगळे वजनदार नेते आहेत. त्यातील अनेकांनी गृहमंत्री पद सांभाळलेलं आहे, उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याच तोला मुलाची खाती द्यावी लागते. दुसऱ्या बाजूला शिंदे गटातले मिंदे गटातले लोक आहेत ते किरकोळ इथले आहेत. त्यांना चणे तुमरावरती भागवलं जाईल, त्यांची खाती पाहणं म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे आता परत विस्तार करणं म्हणजे नवीन असंतोषाला आमंत्रण देण्यासारखं आहे. महाराष्ट्राची लीडरशिप दिल्लीमध्ये कधीपासून गेली? जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा दिल्लीचं हायकमांड इथे आदेश द्यायचा, आम्ही टीका करायचं. मग आता काय बदल झाला? खाते वाटपापासून निधी वाटपापर्यंत, विस्तारापासून अशा अनेक गोष्टीपर्यंत इकडल्या एकेकाळच्या स्वाभिमानी नेत्यांना दिल्लीमध्ये पायदळ झाडावी लागते आणि त्यांच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं. हे एक आश्चर्य आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.